स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभाग क्रमांक 20 येथे नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रयत्नातून 72 एलईडी लाईट बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी सोलापूर या योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 20 नगरसेविका अनुराधा काटकर यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 20 मधील मरहबा हॉल ते शांतीनगर पर्यंत 72 एलईडी अष्टकोनी पथदिवे बसवण्यात आले. त्याचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते स्विच ऑन करून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रभागाचे नगरसेवक प्रवीण निकाळजे, विभागीय कार्यालय 4 अधिकारी शशिकांत रेगाळ, धायगुडे, प्रमिला तूप लवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश वाले, अनुराधा काटकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रभाग 20 मध्ये सोलापूरच्या महापालिकेच्या अंतर्गत स्ट्रीट लाईट च्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. आज या उद्घाटन प्रसंगी या प्रभागातील आमचे 4 नगरसेवक त्यांच्या प्रयत्नाने हे 72 स्ट्रीट लाईट इथं बसवण्यात आलेले आहे. नई जिंदगीपासून ते सितारा चौकपासून ते शांतीनगर चौकपर्यंत वट असे 74 स्ट्रीट लाईट इथं लावण्यात आलेले आहेत. त्यानिमित्ताने रात्री जी गैरसोय होत होती इथल्या नागरिकांना, इथल्या माता भगिनींना, ते गैरसोय आज आमच्या 4 नगरसेवकांनी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. भविष्यात सुद्धा या प्रभागामध्ये आमचे 4 नगरसेवक भरपूर काम करतील, भरपूर निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करतील आणि या प्रभागाचा उन्नती केल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते. या उद्घाटनाप्रसंगी मी 4 नगरसेवकांना इथल्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यस्थांना शुभेच्छा देतो. सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत अष्टकोनी पथ दिव्याचं आज इथं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटनासाठी आपल्याला अध्यक्षस्थानी सोलापूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले साहेब, या प्रभागाचे प्रवीण दादा निकाचे, आमचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्तरी, प्रमिलाताई तुपलोंडे, टेकाळे साहेब, या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि असंच आम्ही जनतेची सेवा करत राहणार आहोत. आणि एक मला सांगायचं आहे की जे कोणी नगरसेवक कामं करतील त्यांना त्याचं श्रेय मिळतच जाईल ही अपेक्षा ठेवते. ह्या भागामध्ये लाईटी नव्हत्या, लाईटीचं आपण बसवलेलं आहे. याच्या पुढे पण जे योजना येतील त्या नई जिंदगीमध्ये खेचून आणण्याचा माझा प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या भागामध्ये खूप सुविधा समाज कल्याण केंद्र नाही आहे. ही समाज कल्याण केंद्र पण आणायची माझी इच्छा आहे. तर मला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे, सगळ्या नगरसेवकांचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं. त्या कामासाठी आम्हाला झोनचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. या सहकार्यातून मी इथपर्यंत आलेले आहे. तर मला सगळ्यांचं सहकार्य लाभाव ही अपेक्षा. अप्पासाहेब बगले, भीमाशंकर टेकाळे, रवी कांबळे, सतीश ईश्वरकट्टी, गोविंद मादगुंडी, विनायक कोळगे यांची या प्रसंगी उपस्थिती होती.